फार दुखाची घटना आहे। माननीय आमचे नेते आणि खऱ्या अर्थाने आमचे सहकारी आमच्या सोबत रात्रंदिवस काम करणारे मराठा आरक्षणाकरता ज्यांनी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं असे विनायकजी मेटे यांचं दुःखद निधन झालं। प्रचंड मोठी आणि महाराष्ट्रात झाली आहे। मराठा आरक्षणाचा आवाज हरपला आहे आणि या महाराष्ट्रावर मोठी शोककळा आलेली आहे। कालच मला त्यांचा फोन आला होता शुभेच्छा देण्याकरता, आणि त्यांनी मला हे सांगितलं की शिवसंग्राम पक्ष आणि भाजप पक्ष हा दोघंही एकत्रितपणे या महाराष्ट्रात काम करेल असं त्यांनी मला सांगितलं आणि आज ही दुःखद घटना घडली आहे।